नागपूर मेट्रोची जॉय राईड आता लवकरच सुरू होतीये. खापरी, न्यू एअरपोर्ट आणि एअरपोर्ट साऊथ या स्टेशन्स दरम्यान ही जॉय राईड होणार आहे. या तीनही स्टेशन्सचं काम पूर्ण झालंय. या तीनही स्टेशन्स वेगवेगळ्या थीमवर साकारण्यात आलेली आहेत. आपण पाहूया मेट्रो एअरपोर्ट साऊथ स्टेशन कसं आहे ते. नागपूरमध्ये मेट्रो धावण्याचं स्वप्न आता अवघ्या काही दिवसांत साकार होणार आहे. सर्व परवानग्या मिळाल्या आहेत, त्यामुळे जॉय राईड सुरू करण्याचा मार्गही मोकळा झालाय. माजी मेट्रो अंतर्गत अनाथ मुलं, दिव्यांग मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना 5 किलोमीटरची प्री जॉय राईडही घडवण्यात आली. या प्रवासात सचिन पिळगावकर, स्वप्नील जोशी, अभिनेत्री प्रणाली भोगरेही सहभागी झाले. आता लवकरच सर्व प्रवाशांसाठी खापरी, न्यू एअरपोर्ट, एअरपोर्ट साऊथ या स्टेशन्स दरम्यान जॉय राईड सुरू करण्यात येणार आहे. यातल्या प्रत्येक स्टेशनला वेगळ्या थीमनं सजवण्यात आलंय. मेट्रोचं खापरी स्टेशन हे व्हिक्टोरियन आर्किटेक्चरचा उत्तम नमुना आहे. न्यू एअरपोर्ट स्टेशन बुद्धिस्ट आर्किटेक्चरवर साकारलंय, तर एअरपोर्ट साऊथ हे आधुनिक आर्किटेक्चरचा नमुना आहे. वर्धा मार्गालगत असलेलं हे एअरपोर्ट साऊथ स्टेशन अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण आहे. या स्थानकाच्या इमारतीत डबल ग्लास युनिट वापरण्यात आलंय. त्या मॉडर्न आर्किटेक्चरचा पार्ट म्हणून आपण जर बाहेरून बघितलं तर याला डबल ग्लास युनिटचे फसाट ग्लास आपण दिलेले आहे. त्या ते सँडविच ग्लासेस आहेत, दोन ग्लास आणि मध्ये व्हॅक्युम अशा पद्धतीनं आपण त्या ग्लासचं कन्स्ट्रक्शन इथे केलेलं आहे, जेणेकरून कुलिंग इफेक्ट आणि कुलिंग इफेक्ट जास्त येईल स्टेशनला आणि नॉईज इफेक्ट कमी होईल रस्त्यावरचा, याच्यासाठी त्याचा फायदा होत आहे. अतिशय आकर्षक असलेलं एअरपोर्ट साऊथ स्टेशन आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार साकारण्यात आलंय. दिव्यांगांसाठी मेट्रो स्थानकावर टेक्टाईल वापरण्यात आल्या, ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन सिस्टीम बसवण्यात आली आहे. स्थानकावर टेराकोटा टाईल्स वापरण्यात आल्या. या टेराकोटा टाईल्स तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात, त्यामुळे बाहेर कितीही तापमान असलं तरी स्टेशनच्या आत मात्र तापमान नियंत्रित राहतं. या स्टेशनमध्ये टेक्टाईल स्टाईल्स आपण वापरलेल्या आहे ज्या दिव्यांगासाठी उपयोगी आहे. रॅम्प आपण वापरलेला आहे, रॅम्पवरून जर एंट्री केली दिव्यांगांनी तर टेक्टाईल्स टाईल्सच्या आधारे ते सरळ तिकीट काउंटरकडे जाऊ शकतात. तिकीट घेऊन जे तिकीट आपली क्यू आर कोडनी आधारित आहे ती घेऊन ते स्टेशनच्या एएफसी गेटमधनं आतमध्ये प्रवेश करू शकतात. नॉर्मल ट्रेन हमारी खापरी से चलेगी और यहाँ आके टर्मिनेट होगी, आपके प्लेटफॉर्म नंबर 1 पे होगी. साइडिंग से रिवर्स होकर ट्रेन दोबारा फिर यहाँ पे आएगी. पैसेंजर हमारे यहाँ बोर्ड होंगे खापरी या न्यू एयरपोर्ट जाने के लिए. यहाँ से बोर्ड करने के बाद वो जाके खापरी में हमारा डिबोर्ड हो जाएगा. नॉर्मली हमारा ये जो प्लेटफॉर्म है अभी हमने 3 कोच के लिए डिजाइन कर रखा है, क्योंकि हमारे यहाँ ट्रेन 3 कोच की चलने वाली है. नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सर्वात जवळ हे एअरपोर्ट साऊथ स्टेशन आहे. या स्थानकाचं भौगोलिक आणि व्यावसायिक महत्व लक्षात घेऊन या स्थानकाची इमारत विकसित करण्यात आली आहे. या स्टेशनमध्ये आपण एक स्पेशली टाईल्स इथे वापरलेल्या आहे ज्याला टेराकोटा टाईल्स आपण म्हणू शकतो. या जर्मन मेड आहे आणि त्या क्ले इफेक्टमुळं आणि त्यांच्या लावण्याच्या एका पद्धतीमुळं 75 मिलीमीटरचा बेसला डिस्टन्स देऊन आपण त्या लावलेल्या आहेत. त्या विशिष्ट रचनेमुळं स्टेशन पण कूल राहतं आणि नॉईज इफेक्ट कमी होतो. अत्याधुनिक यंत्रणा आणि सुंदर वास्तू या दोन्ही दृष्टीनं नागपूर मेट्रो वैशिष्ट्यपूर्ण आहे. नागपूर शहराला चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देण्याची गरज मेट्रो पूर्ण करेलच, पण त्याचबरोबर प्रवाशांना प्रत्येक स्थानकावर देखण्या वास्तुशिल्पकलेचाही अनुभव घेता येईल. अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर. ZEE24TAAS, रहा एक पाऊल पुढे.